यश ही एक अशी गोष्ट आहे ज्याशिवाय आयुष्य अपूर्णच मानलं जातं. या यशाची नवीन व्याख्या तयार करण्यासाठी हवी असते ती अपूर्व इच्छाशक्ती. या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच आज दिगंबर काटे साहेबांनी आपल्या समोर यशाचा एक नवा अध्याय मांडलाय. दिगंबर भीमराव काटे यांचा जन्म 2 जानेवारी 1964 मध्ये सिन्नर जवळच्या वावी गावात झाला. या छोट्याशा गावात 6 बहिणी आणि 3 भावंडांसोबत ते लहानाचे मोठे झाले. वडील भीमराव काटे आणि आई भागुबाई काटे शेतकरी होते. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या दिगंबरजींना मात्र प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वासाचं असामान्य बाळकडू मिळत राहिलं. दिगंबरजींनी 10वीपर्यंतचं शिक्षण नूतन विद्यालय वावीमध्ये पूर्ण केलं. दिगंबरजींचे भाऊ आवश्यक शिक्षण घेऊन जवळच्याच पेपर मिलमध्ये काम करत होते. दिगंबरजींचं स्वप्न खूप मोठं होतं, त्यांना डॉक्टर बनायचं होतं. पण घरच्या साधारण परिस्थितीत हे सगळं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोपरगावला जाण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढं काय हा प्रश्न मात्र अजूनही त्यांना सतावत होता. खूप काही करून दाखवण्याची शक्ती, अपार महत्वाकांक्षा त्यांना शांत बसू देत नव्हती. अशाच एके दिवशी एका जाहिरातीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि दिगंबरजींनी त्यावर असलेल्या माहितीवरून संपर्क करून संबंधित परीक्षा दिली आणि ती परीक्षा ते पासही झाले. ती परीक्षा होती इंडियन एअरफोर्सची. दिगंबरजींचं इंडियन एअरफोर्ससाठी सिलेक्शन झालं होतं. जीवनात काहीतरी करून दाखवण्याचं ध्येय होतंच, पण आज दिगंबरजींच्या त्या ध्येयाला नवा चेहरा, एक नवी दिशा मिळाली होती. आपल्या मातृभूमीसाठी काही करण्याची संधी त्यांना मिळाली होती. अवंडीमध्ये दिगंबरजींचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि त्यांची पहिली पोस्टिंग अंदमान इथं झाली. त्यानंतर मद्रास, कोलकाता, आग्रा, ग्वालियर, जामनगर, दिल्ली, ओझर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या पोस्टिंग होत गेल्या. याच दरम्यान दिगंबरजींनी आपलं बी मेकॅनिकलचं शिक्षण पूर्ण केलं. 1993 मध्ये दिगंबरजींना आपली जीवनसाथी वैशालीजींच्या रूपात भेटली. वैशालीजी सुशिक्षित आणि सुविद्य कुटुंबातून होत्या. त्यांनी शिक्षिका म्हणून दिल्ली आणि इतर शहरांमध्ये ज्ञानदानाचं काम केलं. याच दरम्यान त्यांच्या संसारात 2 गोजीरवाण्या जुळ्या मुलींचं, रिद्धी आणि सिद्धीचं आगमन झालं. दिगंबरजींची व्यस्त कार्यशैली आणि स्वतःची नोकरी सांभाळून वैशालीजींनी मुलींचं उत्तम शिक्षण, व्यक्तिमत्व असा सर्वांगीण विकास घडवला आणि दिगंबरजींच्या प्रत्येक खडतर प्रवासात मोलाची साथही दिली. दिगंबरजींची आपल्या कामाबाबतची निष्ठा आणि कुशल तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात आदर आणि सन्मान मिळवला होता. आपल्या क्षेत्रात 20 वर्षांची अतुल्य कामगिरी पूर्ण करून त्यांनी 2003 मध्ये सेवापूर्ती घेतली. सतत व्यस्त असणाऱ्या व्यक्तीला त्यांची चंचलता शांत बसू देत नाही. आपल्यातल्या कौशल्याला कायम चमकदार ठेवण्यासाठी दिगंबरजींनी नाशिकमधील YZ TVS शोरूममध्ये वर्कशॉप मॅनेजर पोस्टसाठी काम करण्यास सुरुवात केली. पण हे करत असताना सुद्धा त्यांच्यातली महत्वाकांक्षा त्यांना शांत बसू देत नव्हती. म्हणूनच दिगंबरजींनी MPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 8 ते 10 तासांची नोकरी केल्यानंतरही दिगंबरजी रात्री जागून परीक्षेचा कसून अभ्यास करत होते. त्यांच्या या मेहनतीला फळ मिळालं. दिगंबरजी पहिल्याच प्रयत्नात MPSC क्लिअर झाले. एकाच वेळी त्यांचं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि RTO इन्स्पेक्टर साठी सिलेक्शन झालं. दिगंबरजींनी RTO हे क्षेत्र निवडलं. 2007 मध्ये नाशिक आणि पुणे या ठिकाणी RTO ट्रेनिंग पूर्ण केलं आणि त्यांची पहिली पोस्टिंग मालेगाव इथं झाली. दिगंबर काठे ॲज अ असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ मोटर व्हेकल म्हणून मालेगाव कार्यालयामध्ये 2007 साली त्यांनी जॉईन केले. आणि सहज बोलता बोलता विषय निघाला की तुम्ही इकडे कसा आलात. त्यांनी सांगितलं की मला एकाच वेळेस सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून आणि त्याच्यानंतर असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ मोटर व्हेकल म्हणून 2 नियुक्तीची पत्र होती. परंतु मी बेसिकली एअरफोर्समधला असल्याकारणामुळे मला युनिफॉर्मविषयीचं आकर्षण होतं आणि म्हणून मी
ही युनिफॉर्म ड्यूटी असल्या कारणामुळे इकडे मी असिस्टंट इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झालो. मालेगाव येथे सेवा करीत असताना मला सुमारे 2 वर्ष काटे साहेबांचे सहकार्य मिळाले. परिवहन विभागात येण्यापूर्वी डिफेन्स सर्व्हिसमध्ये असल्यामुळे काटे साहेबांमध्ये शिस्तबद्धता आणि प्रोटोकॉल पाळून काम करण्याची प्रवृत्ती मला प्रकर्षाने जाणवली. कामाच्या बाबतीत त्यांनी कधी तक्रार केलेली नाही. दिलेले काम स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन करण्याची त्यांची सवय होती. वावेक पथकामध्ये काम करताना कोणत्याही दबावाला बळी न पडता मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचा वापर करून अत्यंत प्रभावीपणे त्यांनी कामकाज केलेले. उदारचरितांना तू वसुदैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे काटेसाहेबांनी कार्यालयातील व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे अत्यंत सलोख्याचे संबंध जोपासले आहेत. सर्वांना मदत करण्यासाठी सहकार्य करण्याची त्यांची नेहमीच भावना असते. तरी श्री काटेसाहेबांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुखसमाधानाचे अधिक आनंददायी व आरोग्यपूर्ण जावो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कामाबद्दलची निष्ठा आणि कार्यकुशलता या जोरावर त्यांनी आपल्या मालेगाव, धुळे, श्रीरामपूर, जळगाव या विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाद्वारे अनेक यशस्वी कार्यक्रम राबवले. यासोबतच विविध शाळांना भेट देऊन भावी पिढीला सुद्धा रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केलं, तसंच अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले. या दरम्यान दिगंबरजींच्या दोन्ही मुली रिद्धी आणि सिद्धी यांनी आपलं MCA शिक्षण पूर्ण केलं. आई वडिलांची महत्वाकांक्षा, मेहनती वृत्ती, संयम आणि चिकाटी हे सगळेच गुण घेऊन आज रिद्धी पुण्यातील बॉश या नामांकित कंपनीत, तर सिद्धी हैदराबादच्या वेल्स फार्गो या कंपनीत यशस्वीपणे काम करत आहेत. मला आठवतंय माझा पहिला जॉब जेव्हा लागला होता इन्फोसिसमध्ये, तेव्हा आमच्या फॅमिलीमधून बाहेर जाणारी मुलगी मी पहिलीच होती म्हैसूरला ट्रेनिंगसाठी. तर मला आधी वाटलं होतं की पप्पा फॉर शुअर नाही म्हणते, पण अनएक्सपेक्टेडली माझे पप्पा बोलले ठीक आहे म्हैसूरलाच जायचं आहे ना, इट इज अ गुड चॉईस, गो फॉर इट. मग काय नाही, इंटरव्ह्यूज वगैरे क्लिअर झाले, मी म्हैसूरला ट्रेनिंगला जाऊन आली आणि ही वॉज व्हेरी प्राऊड अबाउट इट की आपल्या फॅमिलीमधली पहिली मुलगी बाहेर गेली. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. बेस्ट फ्रेंड तोच असतो ना ज्याच्यासोबत आपण आपल्या प्रत्येक गोष्टी शेअर करत असतो. आमच्यासाठी पप्पा तेच होते, म्हणजे आहेत. लहानपणापासूनच आम्ही आमच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत आलो. आधीपासून स्ट्रॉंग कसं राहायचं, फाईट बॅक कसं करायचं, एथिक्सला स्टिक टू कसं राहायचं, आपण कितीही मोठे झालो तरी आपण ग्राउंडेड कसं राहायचं हेच आधीपासून त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे त्यांच्या लाईफचा एक थंबरूल आहे की आपण कितीही उंचावर पोहोचलो तरी आपण डाऊन टू अर्थ राहायचं, आपण आपल्या विचारांनी उच्च राहायचं, आपलं राहणीमान एकदम साधं राहिलं पाहिजे. 2020 रिद्धीचा विवाह परिषितजी जाधव यांच्याशी झाला असून ते IT कन्सल्टंट आहेत. दिगंबरजी काटे यांनी आपल्या जीवनाची सुरुवात अगदी साधारण परिस्थितीतून केली, पण त्यांच्या मनात कायम खूप काही करून दाखवण्याची धग होती. आलेल्या सर्व संकटांना संयमानं तोंड देऊन त्यातून मार्ग काढत त्यांनी यशाचं शिखर गाठलं. त्यांनी केलेलं कार्य हे नक्कीच पुढच्या पिढीसाठी मोलाचं मार्गदर्शन करत राहणार आहे. पिता जमीर है, पिता जागीर है, जिसके पास है ये वो सबसे अमीर है. हैप्पी रिटायरमेंट पापा भैया, हैप्पी थर्ड इनिंग पापा भैया.